भारतीय जनता पार्टीला त्यांनी का टार्गेट केलं नाही हा प्रश्न राज ठाकरे यांना विचारायला पाहिजे. खरं तर काल राज ठाकरे राज्यपालांच्या बाबतीत खळखट्यात अशी भूमिका घेतली असं वाटलं, परंतु तसं त्यांनी केलं नाही, मुळमुळीत बोलले. आणि भारतीय जनता पार्टीला त्यांनी का टार्गेट केलं नाही हा प्रश्न राज ठाकरे यांना विचारायला पाहिजे. भारतीय जनता पार्टी या राज्यपालांना का प्रोटेक्ट करते आहे, मग ती केंद्रातली असेल नाही तर राज्यातली असेल. वारंवार उपमुख्यमंत्री देखील म्हणतात की त्यांना तसं बोलायचं नव्हतं. अमृता फडणवीस पण म्हणतात त्यांना तसं बोलायचं नव्हतं. ही सर्वसारव कशासाठी? म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रावर प्रेम नाही का? तुम्ही मुख्यमंत्री आहात, उपमुख्यमंत्री आहात, महाराष्ट्राचा, महाराष्ट्राच्या थोर महापुरुषांचा वारंवार अपमान होतोय, तरी देखील आणि या सगळे महाराष्ट्रप्रेमी जे आहेत ते संतप्त आहेत. आणि जर काय या राज्यपालांनी स्वतःहून इथून हटण्याची भूमिका नाही घेतली किंवा भारतीय जनता पार्टी असंच स्वतः वोटचेप धोरण करत राहिली तर शिवसेनेला याबाबत कठोर भूमिका घ्यावी लागेल निश्चितच. आज शिंदे गटातली पण अनेक आमदार यावर नाराज आहेत. त्यांनी उघड उघड बोलून दाखवलेले आहेत की छत्रपतींच्या बद्दल ज्या काही वक्तव्य राज्यपालांनी केलं तर ते अनेक त्यातले नाखुश आहेत, ते ओपनली बोलतात देखील आहेत, परंतु तरी सत्तेसाठी त्यांच्याबरोबर टिकून आहेत.